पोर्शे प्रकरणाची पुनरावृत्ती, दुचाकीस्वार युवक ठार. युवकाला चिरडल्यानंतर चालक बदलला, मात्र पोलिसांनी खऱ्या आरोपीला केले गजाआड. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चालक बदलण्यापासून ते रक्ताचे नमुने बदलण्याचे प्रयत्न झाले होते. सदर प्रकरण राज्यभर गाजत असतानाच आता तसंच प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आले आहे. या ठिकाणीही आलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरणही उघडकीस आले असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा हा आरोपी म्हणून अटक करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी शेगाव ते खामगाव रोडवर असलेल्या चिंचोली फाट्यावर खामगाव शहरातील सुतारपुरा भागातील 24 वर्षीय वैभव सदाशिव शिंदे हा युवक एकटा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक MH 28F 8772 खामगाववरून शेगावकडे जात असताना त्याच्या दुचाकीचा समोरून येणाऱ्या MH 27DE 7542 क्रमांकाच्या हुंदाई अल्काइझर कारसोबत अपघात झाला. अपघातानंतर पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात जे घडले तेच येथे करण्याचा प्रयत्न झाला. अपघातानंतर अचानकपणे खामगाव शहरातील अताउल्लाह खान नामक इसम समोर आला आणि आपल्या हातून हा अपघात घडल्याचे सांगितले. काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनीही अताउल्लाह खान नामक इसमाच्या नावाची तक्रार पोलिसात दाखल केली आणि हे प्रकरण दाबले गेले. मात्र अचानकपणे खरा कार चालक असलेल्या मुलाच्या एका नजीकच्या नातेवाईकानेच या प्रकरणाचे बिंग फोडले. सुरुवातीला हे प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न झाला, मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात प्रकरणात खरा आरोपी समोर आला. पोलिसांनी स्वतःहून समोर आलेल्या चालक इस्माची उलट तपासणी करताच बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी आपण हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली. गावातील एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्याने प्रकार केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी यातील खऱ्या आरोपी चालकाला अटक केली असून विनम्र विक्रम नागवानी असे आरोपी चालकाचे नाव असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी दिली आहे. दिनांक 2/7/23 रोजी शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या कारने खामगाववरून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले. त्यावरून गाडीमधील चालकाने व त्यांच्या साथीदाराने त्याला शेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले आणि त्यानंतर दिनांक 3/7/2024 रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. फिर्यादी विजय जवळकर यांनी फिर्यादीमध्ये चुकीचे नाव दिले होते, परंतु आम्ही त्यानंतर त्या नावाबद्दल व्हेरिफिकेशन केलं आणि जो खरा आरोपी आहे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे.